हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री हा टॉपिक चालू केलेला आहे। यामध्ये आज लेक्चर सेकंड मध्ये आपण 1.2 या प्रॅक्टिस सर्वरील बेसिक बघणार आहोत। 1.2 प्रॅक्टिस सेट वरील पूर्ण बेसिक आपण आज या लेक्चर मध्ये बघणार आहोत। काल आपण पॉइंट, लाईन आणि प्लेन याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन बघितली। आता लाईन, आता आपण काल बघितलं होतं लाईन म्हणजे काय, तर या ठिकाणी जी मी फिगर ड्रॉ करतो ही आहे लाईनची फिगर, ठीक आहे। ही आहे लाईनची फिगर। या ठिकाणी लाईनला दोन्ही साईडने एरो आहेत। एरो काय इंडिकेट करतात की ही लाईन एक्सटेंड होत आहे। काय इंडिकेट करतात, ही लाईन एक्सटेंड होत आहे समोर। आणि या लाईनची जी लेंथ असते ती लेंथ आपण इनफायनाईट म्हणतो। लाईनची लेंथ काय आहे तर इनफायनाईट, कारण ती एक्सटेंड होते समोर, वाढत जाते, ती इनफायनाईट आहे। सपोज या लाईनवरती जर दोन पॉइंट आपण घेतले ए आणि दुसरा बी, ठीक आहे, हे पॉइंट आहेत सपोज, ठीक आहे, दोन पॉइंट घेतले ए आणि बी, तर याला आपण डिनोट करू शकतो लाईन ए बी। काय म्हणू शकतो, लाईन ए बी, किंवा आपण याला असंही म्हणू शकतो लाईन बी ए। काल आपण सर्व गोष्टी या बघितल्या, किंवा याला आपण ए बी आणि वरती लाईन काढू शकतो असंही सुद्धा आपण म्हणू शकतो। तर ही आहे लाईन, त्याला दोन साईडला एरो असतात म्हणजे हे एक्सटेंड होत जाते, याला कुठलाही इंड पॉइंट नाहीये, दोन्ही साईडने एरो हे एक्सटेंड होत जातात। त्यामुळे आपण या ठिकाणी याची लेंथ ही मेजर, म्हणजे ऍक्च्युअली मेजर करता येते, म्हणजे इनफायनाईट असते त्याची लेंथ, ठीक आहे, ओके। तर हे झालं लाईन बद्दलची इन्फॉर्मेशन। पॉइंट म्हणजे काय, तर पॉइंट हॅज एक पेन्सिलच्या टीपने आपण जर त्या शार्प टीप जर ठेवला तर तो जो तयार होतो त्याला आपण पॉइंट म्हणतो। तर लेंथ, ब्रेथ, हाईट, थिकनेस वगैरे काहीच नसतं या ठिकाणी, कुठलाही एरिया त्याला नसतो, त्याला आपण पॉइंट म्हणतो, ठीक आहे। त्यानंतर प्लेन पण बघितला, कुठलाही फ्लॅट सर्फेस असेल त्याला आपण प्लेन म्हणतो। या सर्व गोष्टी आपण लेक्चर फर्स्ट मध्ये बघितल्या होत्या। आज आपण बघणार आहोत नवीन पॉइंट, लाईन सेगमेंट। आता लाईन सेगमेंट बघणार, तर ऍक्च्युअली सेगमेंट म्हणजे काय, सेगमेंट मीन्स पोर्शन, सेगमेंट मीन्स पोर्शन, पोर्शन और पार्ट, पोर्शन किंवा पार्ट, पोर्शन किंवा पार्ट म्हणजे भाग। मग आता लाईन सेगमेंट म्हणजे लाईनचा पोर्शन, लाईनचा भाग, लाईनचा पार्ट, म्हणजे लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर लाईनचा पार्ट। सपोज या ठिकाणी जर मी एक, आता या ठिकाणी लाईन सेगमेंटची फिगर आहे, मी या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, ऍक्च्युअली व्यवस्थित येणार नाही, ठीक आहे, मी एक चुंबक ड्रॉ करतो सपोज, ठीक आहे, आपण एक लाईन ड्रॉ केली, सपोज ही आहे लाईन, आपण ही लाईन या ठिकाणी ड्रॉ केली। आता बघा या लाईनला जर आपण एरो दिले, ठीक आहे, ही आता एरो, आता ही काय झाली, लाईन तयार झाली, काय झाली, ही लाईन तयार झाली। आता या लाईनवरती जर आपण दोन पॉइंट घेतले, ठीक आहे, या लाईनवरती जर आपण दोन पॉइंट घेतले, ही लाईन ए बी, ठीक आहे। आता जर आपण ह्या ए टू बी एवढाच जर विचार केला, ए टू बी चा, तर या ठिकाणी हा काय तयार होईल, तर हा तयार होईल तुमचा लाईन सेगमेंट। काय तयार होईल, लाईन सेगमेंट तयार होईल, म्हणजेच या सेगमेंटला जर आपण इकडे एक्सटेंड केलं, ठीक आहे, या सेगमेंटला जर आपण या ठिकाणी सपोज या ठिकाणी काय बनेल, लाईन बनेल। म्हणून या लाईनचाच हा एक भाग आहे, या लाईनचाच हा एक पोर्शन आहे, म्हणून याला लाईन सेगमेंट म्हटलं जातं, कारण हा लाईनचाच एक पोर्शन आहे। तर लक्षात आलं, याला लाईन सेगमेंट म्हणतात, ठीक आहे, म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्यायची, याला लाईन सेगमेंट का म्हणतात, कारण हा लाईनचाच एक पोर्शन आहे, लाईनचाच एक भाग आहे, त्यामुळे त्याला लाईन सेगमेंट म्हणतात। आता लाईन सेगमेंट म्हणजे काय, द युनियन सेट ऑफ पॉइंट्स ए अँड पॉइंट बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड ऍज सेगमेंट ए बी, इज कॉल्ड ऍज सेगमेंट ए बी। म्हणजे काय, तर द युनियन, युनियन मीन्स कलेक्शन, युनियन मीन्स कलेक्शन, ओके, द युनियन सेट ऑफ पॉइंट ए अँड पॉइंट बी, पॉइंट बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड ऍज सेगमेंट ए बी। आता युनियन, आता आपण सेट थेरी जो चॅप्टर फर्स्ट आहे त्यामध्ये आपण बघितलंय युनियन म्हणजे काय, तर युनियन मीन्स कलेक्शन, युनियन मीन्स कलेक्शन, तर कलेक्शन ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड ऍज सेगमेंट ए बी। सेगमेंट ए बी कशाला म्हणायचं, तर कलेक्शन ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट बिटवीन दे, म्हणजे या ठिकाणी येणारे, सपोज इथे या लाईनवरती कुठलेही जर आपण पॉइंट घेतले, तर
तर ए बी आणि या लाईनच्या मध्ये दोघांच्या बिटवीन ए अँड बी मध्ये येणारे जेवढे ही पॉइंट असेल यांचं कलेक्शन यांचं युनियन म्हणजेच लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट कशाला म्हणायचं? द कलेक्शन ऑफ पॉइंट ए पॉइंट बी अँड द पॉइंट्स बिटवीन ए अँड बी. या ए आणि बीच्या मध्ये येणारे पॉइंट्स आणि ए अँड बी अँड ए अँड बीच्या मध्ये येणारे पॉइंट्स यांचं कलेक्शन म्हणजेच लाईन सेगमेंट होय. त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो. आलं लक्षात? त्यानंतर काय आलं? सेगमेंट ए बी इज रिटन एज सेगमेंट ए बी इन ब्राइट सेगमेंट ए बी. त्याला आपण सेग ए बी सुद्धा म्हणू शकतो. काय लिहितो आपण त्याला? सेग ए बी किंवा सेग बी ए. तुम्ही सेग ए बी किंवा सेग बी ए असं सुद्धा त्याला म्हणू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. आता काय लाईन सेगमेंट म्हणजे काय? द कलेक्शन ऑफ पॉइंट ए अँड बी अँड द पॉइंट्स बिटवीन देम इज नोन एज अ लाईन सेगमेंट. म्हणजे पॉइंट ए आणि बी आणि त्यांच्यामध्ये येणारे सर्व पॉइंट्स यांचं युनियन कलेक्शन म्हणजे लाईन सेगमेंट. बरोबर आहे. आता या लाईन सेगमेंटला दोन इंड पॉइंट्स आहेत. काय इंड पॉइंट्स? इंड पॉइंट्स. ठीक आहे, आता लाईनला जर बघितलं तुम्ही तर ही लाईन सपोज ए बी लाईन आहे. या लाईनला इंड पॉइंट आहेत का? नाही. ही या ठिकाणी एक्सटेंडच होत चालली आहे, या ठिकाणी एक्सटेंडच होत राहते पुढे. पण लाईन सेगमेंटला मात्र इन पॉइंट आहेत. इन पॉइंट्स ए अँड बी. म्हणजे हे ए आणि बी काय आहेत? तर या लाईन सेगमेंटचे इन पॉइंट्स आहेत. यापेक्षा पुढे हे एक्सटेंड होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या एबीची आपण लेंथ मेजर करू शकतो. लाईन सेगमेंट एबीची आपण काय करू शकतो? लेंथ मेजर करू शकतो. कारण याला दोन्ही ठिकाणी इंड पॉइंट आहेत. म्हणजे हे डिस्टन्स आपण मेजर करू शकतो. हा लाईन आणि लाईन सेगमेंट मधला फरक आहे. याला इंड पॉइंट नसतात, याला इंड पॉइंट आहेत. ओके, त्यानंतर आता याला लिहायचं कसं? आपण सेगमेंट ए बी, ओके, आणि सेगमेंट बी ए, किंवा एक पद्धत आहे आपली सेगमेंट ए बी आणि त्याच्या डोक्यावर आपण एक लाईन सेगमेंट सुद्धा ड्रॉ करू शकतो. अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. सेगमेंट ए बी लिहून आपण त्याच्या डोक्यावरती सेगमेंट ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, आता डिस्टन्स बिटवीन द इंड पॉइंट ऑफ सेगमेंट इज कॉल्ड एज लेंथ ऑफ सेगमेंट. आता या ए आणि बी मधलं जे डिस्टन्स आहे, बरोबर आहे, या ए आणि बी मधलं जे डिस्टन्स आहे म्हणजेच काय? तर हे याची लेंथ. बरोबर आहे. ए आणि बीच्या मध्ये या पॉइंट ए टू पॉइंट बी हे डिस्टन्स म्हणजेच या लाईन सेगमेंट ए बी ची लेंथ. म्हणून डिस्टन्सला जर आपण काय म्हणू शकतो? तर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी. म्हणजे काय? तर पॉइंट ए आणि बी या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच या लाईन सेगमेंट ए बी ची काय ते लेंथ. याला लेंथ ऑफ ए बी आणि डिस्टन्स ऑफ ए बी असं आपण रीड करतो. म्हणजेच या ए आणि बी मधलं जे डिस्टन्स आहे तेच आपल्या या लाईन सेगमेंटची लेंथ आहे. ठीक आहे, सपोज आपण आणि याला आपण लेंथ ऑफ ए बी जर समजा सपोज आपण इथं काय म्हटलं 5, ही जर लेंथ आपण 5 घेतली तर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5 किंवा त्यालाच आपण ए बी इज इक्वल टू 5 डायरेक्टली सुद्धा म्हणू शकतो. या गोष्टी आपल्याला गिवन दिल्या आहेत लाईन सेगमेंट बद्दल. सगळ्यात पहिले काय? तर लाईन सेगमेंटला दोन इंड पॉइंट असतात. बरोबर आहे. आणि लाईन सेगमेंटची डेफिनेशन दाखवा काय? द युनियन कलेक्शन ऑफ पॉइंट ए अँड बी अँड द पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज नोन एज लाईन सेगमेंट. त्यानंतर काय? तर याला आपण सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए किंवा सेगमेंट ए बी लिहून त्याच्या डोक्यावरती सेगमेंट ड्रॉ करू शकतो. अशा पद्धतीने आपण याला डिनोट करू शकतो. त्यानंतर याच्या दोघांमधलं या दोन पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे तीच म्हणजे लाईन सेगमेंट ए बी ची काय लेंथ आहे. त्याला लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5 किंवा ए बी इज इक्वल टू डायरेक्ट 5 असं सुद्धा आपण लिहू शकतो. हे सर्व इन्फॉर्मेशन झाली लाईन सेगमेंट बद्दलची. आय होप लाईन सेगमेंट समजला असेल. दिसायला असा असतो, दोन्ही पॉइंट असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने असतो लाईन सेगमेंट. आता त्यानंतरच जे सेकंड काय दिलंय तर रे. सेकंड फिगर कशाची आहे? रे ची फिगर आहे. ठीक आहे, आता रे म्हणजे काय? सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉइंट. हे ए आणि बी दोन डिस्टिंक्ट पॉइंट आहे. आता हे या ए आणि बी चा विचार केला तर काय? हा लाईन सेगमेंट आहे. ठीक आहे, आता त्यानंतर द युनियन ऑफ सेट ऑफ ऑल पॉइंट सेगमेंट ए बी अँड द पॉइंट पी सच दॅट ए बी पी इज कॉल्ड एज रे ए बी. म्हणजे काय? तर युनियन म्हणजे कलेक्शन ऑफ ए बी अँड सेगमेंट ए बी अँड द पॉइंट पी इज नोन एज अ रे. इज नोन एज अ रे. म्हणजे काय? की हा ए बी सेगमेंट आणि पुढचा पॉइंट पी यांचं कलेक्शन म्हणजेच रे होय. आता रेला काय? तर रेला एक इंड पॉइंट असतो. रेला काय? तर इंड पॉइंट. इंड पॉइंट रेला पण आहे. कोणता आहे? एक वन इंड पॉइंट. वन इंड पॉइंट त्याचं नाव काय? ए. एक काय? त्याचा इंड पॉइंट आहे. याला स्टार्टिंग पॉइंट किंवा म्हटलं जातं.
हा ये त्याचा इंड पॉइंट आहे, यालाच तुम्ही स्टार्टिंग पॉइंट सुद्धा म्हणू शकता. आणि पुढे या ठिकाणी ह्या इकडे काय तर इकडे एक्सटेंड होत जातो, म्हणजे एक इंड पॉइंट आहे आणि एकीकडे पुढे एक्सटेंड होत जातो, त्याला आपण रे म्हणतो. लाईन सेगमेंट म्हणजे काय, त्या ठिकाणी दोन्ही इंड पॉइंट असतात, ठीक आहे, पण या ठिकाणी रेला एक इंड पॉइंट असतो आणि एक इकडे एक्सटेंड होत जातो, याला आपण रे असं म्हणतो. आलं लक्षात? त्यानंतर हेअर पॉइंट ए इज कॉल्ड स्टार्टिंग पॉइंट, याला स्टार्टिंग पॉइंट किंवा इंड पॉइंट असं सुद्धा म्हटल्या जात. आता तुम्ही जर लाईन बघून बनवली, सपोज ही ए बी लाईन आहे तुमची, ठीक आहे, याला तुम्ही ए नाव दिलं, ठीक आहे, हा ए, आणि याला बी नाव दिलं, ठीक आहे, ए बी नाव दिलं. आणि जर तुम्ही मध्ये एक पॉइंट ड्रॉ केला आणि त्याला ओ जर म्हटलं, तर तुम्ही जर बघितलं तर हा ओ आणि ए हा काय होईल तुमचा रे ओए, काय होईल रे ओए, ठीक आहे, रे ओए. आणि इकडे जर विचार केलं तर रे ओबी, रे ओबी, दोन ऑपोजिट रे जे आहेत ते तुमची लाईन फॉर्म करतायत, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, म्हणजे लाईन मध्ये हा सुद्धा एक लाईनचाच पोर्शन आहे, हा सुद्धा एक लाईनचाच पार्ट आहे रे, बरोबर आहे. या ठिकाणी जर याला आपण इकडे एक्सटेंड केलं, ठीक आहे, आणि एरो दिला तर ही लाईन तयार होईल, ठीक आहे. तर हे कशा ओळखायचा, तर वन इन पॉइंट आणि त्याला स्टार्टिंग पॉइंट म्हटलं आणि एक एक्सटेंड होत जातोय, त्याला आपण रे असं म्हणतो. त्याची डेफिनेशन होती द कलेक्शन ऑफ सेगमेंट ए बी अँड द पॉइंट पी इज नोन ऍज रे. ओके, आता रेला आपण कसं लिहितो, तर रेला आपण डिनोट करतो रे ए पी. सपोज याला लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार, रे ए बी किंवा रे ए पी. सपोज आपण याला म्हटलं रे ए बी, काय म्हटलं रे ए बी, पण मात्र आपण लाईनला ए बी किंवा बी ए म्हणत होतो, लाईन सेगमेंटला ए बी किंवा बी ए म्हणत होतो, पण मात्र रेला तुम्ही रे बी ए म्हणू शकत नाही. जर तुम्ही याला रे बी ए म्हटलं तर हे तुमचं रॉंग होईल, या ठिकाणी तुम्हाला रे ए बीच म्हणावं लागेल. का, कारण याची सुरुवात ए पासून झाली आहे, जो इंड पॉइंट आहे, जो स्टार्टिंग, त्याला तुम्ही एकतर इंड पॉइंट किंवा स्टार्टिंग पॉइंट म्हणा, तर जो स्टार्टिंग पॉइंट आहे इथून त्याची सुरुवात झाली, तर लिहायला स्वतः इथून सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही रे बी ए लिहिलं त्याचा अर्थ काय होईल, त्याचा अर्थ होईल इथे स्टार्टिंग पॉइंट बी आहे आणि इकडे पॉइंट ए आहे. आणि जर तुम्ही ए बी लिहिलं त्याचा अर्थ इकडे ए पॉइंट आहे आणि इकडे बी पॉइंट आहे. या दोघांचा जर तुम्ही विचार केला तर हे दोघं टोटली डिफरंट आहेत, अपोजिट रे आहेत, त्यामुळे तुम्ही याला रे ए बीच म्हणू शकता आणि याला रे बी ए म्हणू शकता. जर याला तुम्ही बी ए रे म्हणू शकत नाही, एक्झॅक्टली हे अपोजिट रे आहे. ही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची आहे. याला रे ए बीच म्हणू शकतो, रे बी ए म्हणू शकत नाही, कारण सुरुवात तुम्हाला या ए पासूनच करावी लागेल. ही इन्फॉर्मेशन झाली रे बद्दलची. आय होप तुम्हाला रे समजला असेल, ठीक आहे. आता नेक्स्ट काय, कांग्रंट सेगमेंट. आता कांग्रंट सेगमेंट म्हणजे काय, या ठिकाणी सपोज दोन सेगमेंट दिलेत ए बी आणि सी डी. ए बी आणि सी डी, सपोज या ए बी ची लेंथ जर 5 सेंटीमीटर असेल आणि या सी डी ची पण लेंथ 5 सेंटीमीटर असेल, तर त्याला आपण कांग्रंट सेगमेंट म्हणू शकतो. अतिशय सिंपल, खूप इझी, समजावा अगदी सहजरित्या समजावा असा हा कन्सेप्ट आहे. ए बी जर 5 सेंटीमीटर असेल आणि सी डी जर 5 सेंटीमीटर असेल, तर ह्या सेगमेंट, दोन्ही सेगमेंटला तुम्ही कांग्रंट सेगमेंट म्हणू शकता. आणि तीच डेफिनेशन दिली आहे, द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन टू सेगमेंट्स आर कांग्रंट इफ ए बी, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी, देन सेगमेंट ए बी अँड सी डी आर कांग्रंट टू इच ऑदर. म्हणजे काय, की जर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी, लेंथ काय दोघांची 5 सेंटीमीटर, जर या ए बी आणि सी डी ची जर लेंथ सेम असेल, इफ लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी, देन तुम्ही काय म्हणू शकता, तर सेगमेंट ए बी, काय म्हणू शकता तुम्ही, सेगमेंट ए बी इज कांगरंट, सेगमेंट ए बी इज कांगरंट टू सेगमेंट सी डी, इज कांगरंट टू सेगमेंट सी डी. हा जो सिम्बॉल आहे हा आहे कांगरंट, कांगरंटचा, ठीक आहे. तर तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता की सेगमेंट ए बी इज कांगरंट टू सेगमेंट सी डी जेव्हा दोन्हीच्या लेंथ सेम असेल. म्हणजे जर या ठिकाणी मी जर पी क्यू सुद्धा या ठिकाणी एक ऑर ड्रॉ केली, पी क्यू, आणि त्या पी क्यू ची लेंथ सुद्धा मी म्हटलं 5 सेंटीमीटर आहे, पी क्यू ची लेंथ पण 5 सेंटीमीटर आहे असं जर मी म्हटलं, तर या ठिकाणी पी क्यू पण काय होईल, याला इक्वल होईल. पी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी ऑर सी डी, म्हणजे हा पी क्यू सुद्धा याला कॉन्ग्रंट होईल. म्हणजे ज्या लाईन सेगमेंटची लेंथ हे ए टू बी डिस्टन्स, म्हणजेच लेंथ,
ज्या लाइन सेगमेंट ची लेंथ इक्वल आहे, ये लेंथ सेम आहे, लेंथ सिमिलर म्हणजे एक्झॅक्टली सेम आहे, 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, त्याला तुम्ही कॉन्गरंट सेगमेंट म्हणू शकता. अतिशय सिंपल आणि सहज रित्या समजावा असा टॉपिक आहे कॉन्गरंट सेगमेंट. आय होप समजला असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट, आता प्रॉपर्टीज ऑफ कॉन्गरंट सेगमेंट. आता कॉन्गरंट सेगमेंट सगळ्यात पहिलं कळालं, ज्याची लेंथ इक्वल आहे त्याला आपण कॉन्गरंट सेगमेंट म्हणतो. आता याच्यात तीन प्रॉपर्टीज आहेत. पहिली आहे रिफ्लेक्सिविटी. आता रिफ्लेक्सिविटी म्हणजे काय, सपोज हा एक लाईन सेगमेंट आहे एबी, हा एक लाईन सेगमेंट आहे एबी, तर रिफ्लेक्सिविटी प्रॉपर्टी काय सांगते की हा लाईन सेगमेंट हा स्वतःला कॉन्गरंट असतो. आता मला सांगा, हा एबी जर 5 सेंटीमीटर असेल तर हा स्वतःला कॉन्गरंट असणारच, कारण हा एबी 5 सेंटीमीटरचा आहे, म्हणजे सेगमेंट ए बी इज कॉन्गरंट टू सेगमेंट ए बी. कारण लेंथ जर इक्वल म्हटलं तर त्याची स्वतःची लेंथ ही स्वतःशी इक्वल असणारच आहे, त्यामुळे सेगमेंट ए बी इज कॉन्गरंट टू इट सेल्फ, म्हणजे सेगमेंट ए बी इज कॉन्गरंट टू सेगमेंट ए बी. ही सांगते तुम्हाला रिफ्लेक्सिविटी प्रॉपर्टी. काय म्हणायचं याला, रिफ्लेक्सिविटी प्रॉपर्टी, म्हणजे एबी हा एबीला इक्वल आहे, ही रिफ्लेक्सिविटी प्रॉपर्टी आपल्याला सांगते रिफ्लेक्सिविटी कॉन्गरंट सेगमेंटची. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय आहे, इफ एबी इज कॉन्गरंट टू सीडी देन सेगमेंट सीडी इज कॉन्गरंट टू एबी. म्हणजे काय, सपोज या ठिकाणी हा सेगमेंट मी ड्रॉ केला, सॉरी लाईन झाली. ठीक आहे, या ठिकाणी मी एक साधा सेगमेंट ड्रॉ केला, हा सेगमेंट एबी आहे आणि हा सेगमेंट त्याच्या खाली एक सेगमेंट ड्रॉ केला, ही सीडी आहे, दोघांची ही लेंथ 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आहे, दोघांची लेंथ 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो, मी असं म्हणू शकतो की सेगमेंट ए बी इज कॉन्गरंट टू सेगमेंट सीडी. बरोबर आहे, कारण दोन्ही इक्वल आहे. मग मला सांगा, एबी जर सीडीला कॉन्गरंट आहे तर सीडी पण एबीला काय कॉन्गरंट आहे, म्हणजे तुम्ही याला असं सुद्धा म्हणू शकता की सेगमेंट सीडी इज कॉन्गरंट टू सेगमेंट एबी. काय फरक पडणार नाही, कारण एबी इज कॉन्गरंट टू सीडी और सीडी इज कॉन्गरंट टू एबी, याला आपण म्हणू शकतो. कारण आपण जर सपोज ए एखादा ए जर असेल, ए इज अ कॉन्गरंट टू बी असेल, तर आपण याला बी इज कॉन्गरंट टू ए म्हणतो. ठीक आहे, हा एबी जर बीला कॉन्गरंट असेल तर बी पण एला कॉन्गरंट आहे, म्हणजे या ठिकाणी एबी जर सीडीला कॉन्गरंट असेल तर सीडी सुद्धा एबीला कॉन्गरंट आहे. हे आपण म्हणू शकतो सिमेट्री प्रॉपर्टी नुसार. बरोबर आहे, कॉन्गरंट सेगमेंटच्या सिमेट्री प्रॉपर्टी नुसार. रिफ्लेक्सिविटी काय सांगते की एबी इज अ कॉन्गरंट टू एबी, एबी इज कॉन्गरंट टू इटसेल्फ, दॅट इज अ रिफ्लेक्सिविटी, अँड एबी इज कॉन्गरंट टू सीडी अँड सीडी इज अ कॉन्गरंट टू एबी, हे आपल्याला सांगते सिमेट्री. आणि तिसरी प्रॉपर्टी जी आहे ती महत्वाची प्रॉपर्टी, ती आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. काय ती, ट्रान्झिस्टिव्हिटी. आता ट्रान्झिस्टिव्हिटी समजून घेण्याबद्दल मी हे एबीचं उदाहरण सांगतो. मला सांगा, ए इज कॉन्गरंट टू बी असेल. ठीक आहे, ए इज अ कॉन्गरंट टू बी असेल, म्हणजे ए बीला कॉन्गरंट आहे. ठीक आहे, आणि बी इज कॉन्गरंट टू सी जर असेल, म्हणजे ए इज कॉन्गरंट टू बी अँड बी इज कॉन्गरंट टू सी, म्हणजे ह्या दोन्ही साईड काय सेम आहे, याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता की ए इज अ कॉन्गरंट टू सी. यावरून तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की ए आणि सी सुद्धा कॉन्गरंट आहे. कारण मी काय म्हटलं की ए हा बी शी कॉन्गरंट आहे आणि बी हा सी ची कॉन्गरंट आहे, म्हणजे हा बी दोघांशीही कॉन्गरंट आहे, याचा अर्थ हे सुद्धा कॉन्गरंट आहे. म्हणजे काय, ए बी 5 सेंटीमीटर आणि बी सी सुद्धा 5 सेंटीमीटर आणि सी डी सुद्धा 5 सेंटीमीटर, याचा अर्थ तिघही एकमेकाशी कॉन्गरंट आहे. म्हणजेच या ठिकाणी हा ए बी इज कॉन्गरंट टू बी, ए इज कॉन्गरंट टू बी अँड बी इज कॉन्गरंट टू सी, याच्यावर आपण म्हणू शकतो की ए इज कॉन्गरंट टू सी. आणि हीच आपल्याला ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी सांगते, सॉरी ट्रान्झिस्टिव्हिटी सांगते काय, की सेगमेंट ए बी हा जर सेगमेंट सी डी ला कॉन्गरंट असेल, सेगमेंट सी डी, ए बी इज कॉन्गरंट टू सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी इज कॉन्गरंट टू सेगमेंट ई, म्हणजे या ठिकाणी हा सीडी हा एबीला सुद्धा कॉन्गरंट आहे आणि हा सीडी ईएफला सुद्धा कॉन्गरंट आहे, याचा अर्थ हे सेगमेंट एबी आणि ईएफ हे स्वतः एकमेकांना काय होतील, कॉन्गरंट. म्हणजे सेगमेंट एबी इज कॉन्गरंट टू सेगमेंट ईएफ. बरोबर आहे, हा सेगमेंट एबी आणि ईएफ सुद्धा एकमेकांना काय होतील, कॉन्गरंट होतील, तेच या ठिकाणी सांगितलंय. काय म्हटलंय, ए बी इज कॉन्गरंट टू सी डी अँड सी डी इज कॉन्गरंट टू एएफ, देन ए बी इज ऑल्सो कॉन्गरंट टू ईएफ. बरोबर, सिंपल गोष्ट आहे. जर हा ए बी कॉन्गरंट म्हणजे काय, लेंथ, जर ह्या एबीची लेंथ या सी डी सी कॉन्गरंट असेल,
हे दोन्ही जर 5 सेंटीमीटर असेल आणि हा सिरीलाच हा ईएफ जर कॉन्ग्रंट असेल हा सुद्धा 5 सेंटीमीटर असेल याचा अर्थ हा एबी आणि ईएफ पण काय होईल कॉन्ग्रंट म्हणजे एबी इज कॉन्ग्रंट टू ईएफ आल्सो बरोबर आहे हे सांगते तुम्हाला ट्रांजिस्टिविटी प्रॉपर्टी अशा प्रकारच्या या कॉन्ग्रंट सेगमेंटच्या तीन प्रॉपर्टी आहेत पहिली आहे रिफ्लेक्सिविटी रिफ्लेक्सिविटी म्हणजे काय एबी इज कॉन्ग्रंट टू एबी एट इटसेल्फ सिमेट्री सांगते एबी इज कॉन्ग्रंट टू सीडी देन सीडी इज आल्सो कॉन्ग्रंट टू एबी आणि या ठिकाणी ट्रांजिस्टिविटी सांगते एबी इज कॉन्ग्रंट टू सीडी अँड सीडी इज कॉन्ग्रंट टू ईएफ देन एबी इज आल्सो कॉन्ग्रंट टू ईएफ अगदी सोप्या गोष्टी आहेत या तीन प्रॉपर्ट्या आहेत कॉन्ग्रंट सेगमेंटच्या आता आपण नेक्स्ट जाणार आहोत मिड पॉइंट ऑफ सेगमेंट आता मिड पॉइंट कशाला म्हणायचं इफ ए एम बी आता या ठिकाणी मी कालच सांगितलं तुम्हाला की ए एम बी असं जर दिलेलं असेल याचा अर्थ काय की ए एम बी हे तीनही पॉइंट कोलिनियर आहेत आणि एम इज बिटवीन ए अँड बी बरोबर आहे की ए एम बी चा मिनिंग ए एम बी हे तीनही पॉइंट कोलिनियर आहेत आणि एम हा ए आणि बीच्या मध्ये आहे हे तुम्हाला सांगते ए डॅश एम डॅश बी म्हणजे हे जर दिलेले असेल याच्यावरून ए एम बी हे तीनही पॉइंट कोलिनियर आहे आणि एम इज बिटवीन ए अँड बी हे आपल्याला समजतं ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट एम बी म्हणजे हे ए एम आणि हे एम बी हे डिस्टन्स काय इक्वल आहे म्हणजे सपोज जर हे ए एम डिस्टन्स 2 सेंटीमीटर असेल तर हे एम बी जे डिस्टन्स आहे हे सुद्धा काय होईल 2 सेंटीमीटर कारण दोन्ही एकमेकांना काय कॉन्ग्रंट आहे आणि ज्या वेळेस हा ए एम इज कॉन्ग्रंट टू एम बी असेल त्यावेळेस हा एम यालाच आपण काय म्हणतो तर मिड पॉइंट ऑफ ए बी काय म्हणतो आपण मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी ठीक आहे मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी म्हणजे ए एम इज कॉन्ग्रंट टू एम बी हा ए एम आणि हा एम बी एकमेकांना या दोन लाईनचा अर्थ या दोघांचं डिस्टन्स सेम आहे लेंथ सेम आहे तर त्यावेळेस आपण त्याला एम इज मिड पॉइंट ऑफ बी म्हणू शकतो अँड एव्हरी सेगमेंट हॅज ओनली वन मिड पॉइंट कारण प्रत्येक सेगमेंटचा एकच मिड पॉइंट होईल मिड पॉइंटचा मिनिंग काय की तो मिड पॉइंट एका सेगमेंटला इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करतो सपोज हा जर पेन असेल तर याचा मिड पॉइंट असा येईल की ह्या पिनला एक्झॅक्ट दोन भागामध्ये जो डिवाइड करतो त्याला मिड पॉइंट म्हणतो आणि एक्झॅक्ट दोन भागामध्ये फक्त एकच पॉइंट डिवाइड करू शकतो दुसरा जर पॉइंट घेतला तर तो दोन भागांमध्ये डिवाइड करेल पण एक्झॅक्टली सेम दोन भागामध्ये डिवाइड करू शकत नाही त्यामुळे प्रत्येक सेगमेंटला फक्त एकच मिड पॉइंट असेल हाय पॉइंट आहे ठीक आहे सगळ्यात पहिले मिड पॉइंट कशाला म्हणायचं की जो एका सेगमेंटला इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करतो इक्वल टू पार्ट्स मध्ये डिवाइड करतो त्याला आपण मिड पॉइंट म्हणतो हे झालं जनरल आपल्या भाषेमध्ये आणि जर डेफिनेशन बघायची असेल तर ए एम सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट एम बी देन एम इज अ मिड पॉइंट ऑफ ए बी ही झाली त्याची डेफिनेशन आणि ओन लँग्वेज मध्ये लक्षात ठेवायचं असेल की जो पॉइंट एका सेगमेंटला इक्वली दोन भागांमध्ये डिवाइड करतो आता या ठिकाणी ए एम आणि एम बी इक्वल आहेत तेव्हा त्याला आपण मिड पॉइंट असं म्हणतो आता या ठिकाणी जर सपोज तुम्हाला हा ए एम जर 2 दिला तर पूर्ण एबीची लेंथ काय होईल तर एबीची लेंथ 4 होईल कारण याच्या डबल येईल म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला ए एम किंवा एम बी फाइंड करायचं तर ए एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू काय होईल हाफ ऑफ ए बी हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा बुक मध्ये दिलेला नाही तुमच्या परंतु याच्यावरती प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण तुमच्या बुकचं सोल्युशन वेगळ्या स्टेप नसेल परंतु समोर 10th 11th 12th ला आपण अशा फॉर्म्युल्यांची आपल्याला युज करावा लागतो त्याची आपल्याला गरज आहे त्यामुळे आतापासूनच याच प्रॉब्लेम फॉर्म्युला युज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे की ए एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी हा कसा आला की ए जर दोन इक्वल असतील तर याचा अर्थ काय की हा ए बी चा हापन काय होईल हाफ म्हणजे हे डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे तर हे 2 आहे म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे पूर्ण ए बी चा हाफ आहे आणि हे एम बी डिस्टन्स पण इक्वल आहे म्हणजे हे पण हाफ आहे म्हणजे हा ए एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी होईल म्हणजे या दोघांचंही डिस्टन्स ए बी चं काय होईल हाफ होईल म्हणजे हे जर पूर्ण 4 असेल तर बघा हाफ ऑफ 4 केलं किती येतं 2 4 4 2 म्हणून या ठिकाणी हा फॉर्म्युला आपला जनरेट झाला ए एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी ठीक आहे हे झालं मिड पॉइंट विषयी आता नेक्स्ट बघूया नेक्स्ट काय म्हणले कंपॅरिझन ऑफ सेगमेंट आता कंपॅरिझन सपोज या ठिकाणी तुम्हाला डोळ्याने दिसतंय की हा एक एबी सेगमेंट आहे आणि हा सीडी सेगमेंट आहे यामध्ये तुम्ही सांगू शकता की हा सीडी सेगमेंट एबी सेगमेंट पेक्षा मोठा आहे यालाच म्हणतात कंपॅरिझन
यालाच काय म्हणायचं कंपॅरिझन, मोठा किंवा लहान सांगणे यालाच कंपॅरिझन म्हणायचं. ठीक आहे, तर आता काय म्हटलं यामध्ये की इफ द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन लेंथ ऑफ सेगमेंट सी डी, म्हणजेच या ए बी सेगमेंटची लेंथ ही सेगमेंट सी डी पेक्षा लहान आहे, बरोबर आहे, किंवा हा सी डी सेगमेंट जो आहे तो ए बी सेगमेंट पेक्षा मोठा आहे, यालाच म्हणतात कंपॅरिझन. आता हा ग्रेटर आणि स्मॉलरचा सिम्बॉल तुम्हाला लक्षात नसेल राहत तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा असतो सिम्बॉल. ठीक आहे, याच्या इकडे जो मध्ये असतो याला ए, याला ग्रेटर म्हणायचं. ठीक आहे, इकडे जो येतो त्याला ग्रेटर म्हणायचं आणि याच्या बॅकला जो येतो त्याला स्मॉलर म्हणायचं. बऱ्याच जणांना ग्रेटर आणि स्मॉलरच्या सिम्बॉल मध्ये कन्फ्युजन होतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं की याच्या इकडे जो येतो त्याला ग्रेटर म्हणायचं आणि इकडे बॅकला जो येतो त्याला स्मॉलर म्हणायचं. आता या ठिकाणी हे तोंड कोणाकडे ए बी कडे आहे. ठीक आहे, हे या ठिकाणी आपलं मिस्टेक आहे. काय ही मिस्टेक, याला असं म्हणावं लागेल ए बी इज लेस दॅन सी डी. याला रीड कसं करावं लागेल, ए बी इज लेस दॅन सी डी, कारण हा इकडे असतो तो काय असतो स्मॉलर, म्हणून ए बी काय स्मॉलर. बघा इकडे ए बी इज अ स्मॉलर आणि त्याचं तोंड तिकडे आहे, सी डी इज अ ग्रेटर. आता इकडे उलटा केला तर इकडे तोंड इकडे आहे म्हणजे तोंड काय असेल ग्रेटर, म्हणजे सी डी इज अ ग्रेटर दॅन ए बी. याला असं वाचावं लागतं की ए बी इज अ स्मॉलर दॅन सी डी आणि याला असं वाचावं लागेल सी डी इज अ ग्रेटर दॅन ए बी. दोघांचाही मिनिंग एकच होतो. जर हा सिम्बॉल लक्षात राहत नसेल तर या ट्रिक लक्षात ठेवायच्या, याला ग्रेटर आणि इकडे स्मॉलर, म्हणजे तोंड जिकडे आहे तो ग्रेटर आणि हा बॅकचा स्मॉलर, म्हणून या ठिकाणी ए बी इज लेस दॅन सी डी और सी डी इज ग्रेटर दॅन ए बी. हे लक्षात ठेवलं तर लक्षात राहून जाईल. जनरल काय लक्षात ठेवायचंय की आपल्याला या ठिकाणी हा ए बी ह्या सी डी पेक्षा काय, सॉरी हा ए बी या सी डी पेक्षा लहान आहे आणि हा सी डी ए बी पेक्षा मोठा आहे, यालाच म्हणतात कंपॅरिझन. दोघांमध्ये काय केलं आपण, कंपॅरिझन केलं, एक मोठा एक लहान हे सांगितलं. आणि हे आपण कशावरून सांगू शकलो, कशावरून कळलं आपल्याला, तर हे कळलं आपल्याला लेंथ वरून. कशावरून कळलं, लेंथ वरून. म्हणून लेंथ आपल्याला ठरवते दोन सेगमेंटचं कंपॅरिझन. आणि हाच पॉईंट दिलाय बुकमध्ये, द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड्स अपॉन लेंथ. दोन सेगमेंटचं कंपॅरिझन हे लेंथ वरती डिपेंड आहे. त्याची लेंथ आपल्याला ठरवते की कोणता सेगमेंट मोठा आहे, कोणता सेगमेंट छोटा आहे, कोणता सेगमेंट स्मॉलर, कोणता ग्रेटर, हे आपण कशावरून ठरवतो, त्याच्या लेंथ वरून. म्हणून द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड अपॉन देअर लेंथ. एखाद्या टाइप मध्ये एमसीक्यूज विचारला जाऊ शकतो, द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड्स अपॉन देअर लेंथ. ऑलिम्पाइड वगैरे अशा एक्झाम वगैरे होतात त्यामध्ये अशा टाइपचे एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड अपॉन लेंथ. दोन चार ऑप्शन असतील, लेंथ, ब्रीथ, हाईट, थिकनेस, त्या ठिकाणी लेंथ वरती टिक करावं लागेल, ते ऑप्शन करेक्ट असेल. द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड्स अपॉन देअर लेंथ. ओके, हा एक पॉइंट होता छोटासा, आय होप लक्षात आला असेल. आणि त्यानंतर आहे परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट्स ऑफ रे. आता परपेंडिक्युलरिटी, सगळ्यात पहिले परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर काय म्हणायचं, कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना तेव्हाच परपेंडिक्युलर असतात जेव्हा ते एकमेकांशी राईट अँगल तयार करतात. राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल. परपेंडिक्युलरचा मिनिंग असतो आहे की कुठलेही दोन ऑब्जेक्ट, कुठलेही दोन ऑब्जेक्ट तेव्हाच परपेंडिक्युलर असतील जेव्हा ते राईट, दोघांच्या इंटरसेक्शन मध्ये राईट अँगल तयार करत असेल. राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल, 90 अंशाचा कोन म्हणजेच परपेंडिक्युलर, राईट अँगल, आणि तेव्हाच परपेंडिक्युलर तयार होतो. आता या ठिकाणी काय दिलाय, तर या ठिकाणी हा ए बी सेगमेंट दिलाय. ठीक आहे, आणि यालाच पुढे एक्सटेंड केलं ती लाईन तयार होते, बरोबर आहे. त्यामुळे हा लाईन सेगमेंट, हा ए बी एक लाईन सेगमेंट आहे आणि एक सी डी लाईन आहे. ते दोघांना इंटरसेक्ट झाले, ते परपेंडिक्युलरली एकमेकांना इंटरसेक्ट झालेत, म्हणजेच याच्यावरून आपण म्हणू शकतो की दॅट सी डी इज परपेंडिक्युलर टू ए बी. ही लाईन सी डी जी आहे ती सेगमेंट ए बी ला काय परपेंडिक्युलर आहे. हे कशामुळे म्हटलं, कारण या दोघांनी त्या ठिकाणी राईट अँगल तयार केलाय, बरोबर आहे. आणि तेच या ठिकाणी सांगितलं डेफिनेशन मध्ये, इफ द लाईन्स कंटेनिंग टू सेगमेंट्स, टू रेज और रे अँड सेगमेंट, म्हणजेच हे परपेंडिक्युलर मध्ये काय असू शकतं, तर टू सेगमेंट सुद्धा असू शकतात. म्हणजे या ठिकाणी सपोज हा ए बी जर असेल तर हा ए बी आणि या ठिकाणी हा सेगमेंट सी डी, म्हणजे या ठिकाणी सेगमेंट सी डी इज परपेंडिक्युलर टू ए बी, म्हणजे दोन सेगमेंट सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असू शकतात. त्यानंतर काय म्हणलं, टू सेगमेंट तर टू रेज, दोन रे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असू शकतात. सपोज हे बघा कसे असतील, ते हा एक रे आहे आणि हा एक रे आहे. ठीक आहे, याला काय इथं ओ नाव दिलं तर हा काय होईल रे ओ ए, आणि इकडे नाव दिलं बी तर हा होईल रे ओ बी. ठीक आहे,
म्हणजे या ठिकाणी रे ओए आणि ओबी सुद्धा एकमेकांना काय आहेत तर परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, रे ओए अँड रे ओबी स्टार्टिंग पॉइंट कडून वाचावं लागेल. रे ओए अँड रो रे ओबी हे सुद्धा परपेंडिक्युलर असू शकतात. त्यानंतर काय म्हटलं, एक सेगमेंट रे आणि सेगमेंट सुद्धा असू शकतो. रे आणि सेगमेंट सुद्धा असू शकतो. सपोज हा तुमचा सेगमेंट ए बी आहे, सेगमेंट ए बी, तर या ठिकाणून तुमचा हा रे सुद्धा या ठिकाणी परपेंडिक्युलर होऊ शकतो. याला ओ नाव दिलं तर हा ए रे ओए, बरोबर आहे. म्हणजेच दोन सेगमेंट, दोन रे किंवा सेगमेंट आणि रे हे सुद्धा किंवा सेगमेंट आणि लाईन सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असू शकतात. हे केव्हा, जेव्हा ते एकमेकांमध्ये राईट अँगल तयार करत असतील इंटरसेक्शनला, त्यावेळेस त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणू शकतो. आता ही जे फिगर दिली आहे गिवन या व्हाईट पोर्शन मध्ये, त्यामध्ये काय म्हणलंय, सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी. कशामुळे म्हटलं, हा ए बी आणि सी डी एकमेकांना परपेंडिक्युलर आहे कारण त्यांनी या ठिकाणी राईट अँगल तयार केलाय, त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो की सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी. किंवा आपण त्याला या ठिकाणी काय म्हणू शकतो, आपण सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी या ठिकाणी म्हणू शकतो. रे ओ ए इज परपेंडिक्युलर टू रे ओ बी या ठिकाणी म्हणू शकतो. सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे ओ ए, बरोबर आहे. या पद्धतीने आपण याला रीड करू शकतो. जनरल कन्सेप्ट हाच लक्षात ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी कुठले दोन लाईन असो किंवा कुठले दोन रे असो, कुठले दोन लाईन सेगमेंट असो किंवा लाईन सेगमेंट आणि रे असो, हे एकमेकांमध्ये जेव्हा वेळेस इंटरसेक्शन झाल्यानंतर राईट अँगल तयार करतात, त्या ठिकाणी ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात असं आपण म्हणू शकतो. आणि या ठिकाणी आपण ए बी इज परपेंडिक्युलर टू सी डी, इथे रे ओ बी इज परपेंडिक्युलर टू ओ ए, इथं सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे ओ ए, अशा पद्धतीने आपण त्याला रीड करू शकतो. हा आहे परपेंडिक्युलरिटीचा पॉइंट. आय थिंक परपेंडिक्युलर समजला असेल. राईट अँगल तयार होणे, 90 अंशाचा कोन तयार करणे, त्यावेळेस त्याला आपण परपेंडिक्युलर असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे काय, की एका पॉइंटचं लाईन पासूनचं डिस्टन्स. आता सपोज या ठिकाणी जर मी लाईन घेतली ही ए बी, ठीक आहे, आता मी या ठिकाणी लाईन ए बी घेतली, ए बी, ठीक आहे, आता ही ए बी आहे. आता या ठिकाणी मला ओ पॉइंट दिलेला आहे आणि या ओ पॉइंटचा या ए बी पॉइंट ए बी लाईन पासूनच मला डिस्टन्स हवंय. ही लाईन ए बी पासूनच मला ह्या ओ पॉइंटचं डिस्टन्स हवंय. डिस्टन्स काउंट करताना काय करू शकतो आपण, आता सपोज आपण समजा या ठिकाणी असं घेतलं तर हे पण डिस्टन्स काउंट होईल. ठीक आहे, इकडे असं घेतलं कारण ह्या लाईन पासून तर डिस्टन्स पाहिजे, असं घेतलं किंवा मी इकडे घेतलं, इकडे घेतलं, हे डिस्टन्स काय होईल, चेंज होत जाईल. हे डिस्टन्स वेगळा असेल, हे डिस्टन्स वेगळा असेल, हे डिस्टन्स वेगळा असेल, हे डिस्टन्स वेगळा असेल. म्हणजे ही पद्धत योग्य आहे का, कारण एका पॉइंट पासून एका दुसऱ्या लाईन पर्यंत म्हणजे कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स हे सेम म्हणजे एकच असेल, डिस्टन्स बदलेल का नाही. जर दोन पॉइंट एका ठिकाणी फिक्स असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स, आता सपोज हा या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे ए आणि या ठिकाणी हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे बी, आता या दोघांमधलं डिस्टन्स जर काउंट करायचं आणि दोन्ही पॉइंट जर फिक्स असतील तर हे डिस्टन्स बदलणार आहे का, नाही. सेम डिस्टन्स असेल, डिस्टन्स बदलेल केव्हा, जेव्हा पॉइंट त्याची स्वतःची जागा बदलेल. सपोज दोन व्यक्ती उभा आहे, एक ए पॉइंटला व्यक्ती उभा आहे आणि एक या बी पॉइंटला व्यक्ती जर उभा असेल, दोन व्यक्ती जर दोन ठिकाणी उभे असेल, दोघांमधलं जर डिस्टन्स आपल्याला मोजायचं तर ते डिस्टन्स बदलणार नाही जोपर्यंत हे व्यक्ती आपली जागा बदलत नाही. जर हा बी व्यक्ती दुसरीकडे गेला आणि हा ए व्यक्ती दुसरीकडे गेला तेव्हा जर डिस्टन्स बदलेल. मग तसंच या ठिकाणी ए बी लाईन पण फिक्स आहे आणि हा पॉइंट ओ पण फिक्स आहे, मग दोघांमधलं डिस्टन्स का वेगळं येतं, वेगळं यायला असली पाहिजे, म्हणजे ही मेथड चुकीची आहे. तर डिस्टन्स कसं फाइंड करायचं, तर या ठिकाणी ह्या ओ पासून ह्या ए बी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल आणि त्या ठिकाणी हा परपेंडिक्युलर जेव्हा ओ ए ड्रॉ केला हा असेल डिस्टन्स आणि हे डिस्टन्स एकच असेल. म्हणजेच कुठल्याही पॉइंटच त्या लाईन पासून डिस्टन्स जर काउंट करायचं असेल तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावं लागेल तेव्हा ते योग्य डिस्टन्स येईल. म्हणजे कुठल्याही लाईनचं आणि पॉइंटचं जर डिस्टन्स घ्यायचं असेल तर ते आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावं लागेल. ठीक आहे, म्हणून हे वेगळं येणार नाही. आता बघा या ठिकाणी बरोबर ये हे जे डिस्टन्स आहे, सपोज याला तुम्ही सी नाव दिलं तर ओ सी, बरोबर आहे, हे ओ सी डिस्टन्स, हे डिस्टन्स असेल तुमचं योग्य, ही मेथड असेल तुमची डिस्टन्स फाइंड करण्याची योग्य. या ए बी लाईन पासून ह्या ओ पॉइंट डिस्टन्स जे असेल ते असेल हे ओ सी डिस्टन्स. म्हणजे लेंथ ऑफ ओ सी, ही लेंथ ऑफ ओ सी जी आहे ते तुमचं या ए बी पॉइंट पासूनचं, या ए बी लाईनचं आणि पॉइंट ओ चं काय असेल, डिस्टन्स असेल. आणि तेच यामध्ये दिलंय, काय म्हटलंय, इफ सेगमेंट सी डी
हा सेगमेंट सीडी इज परपेंडिकुलर टू ए बी, हा सेगमेंट जो आहे तो सीडी आहे कारण याला दोन इंड पॉइंट आहेत त्यामुळे हा लाइन सेगमेंट आहे. तर हा सेगमेंट सीडी या लाइन ए बी ला काय तर हा सिंबल आहे परपेंडिकुलरचा. एकमेव तर हा परपेंडिकुलर आहे. पॉइंट डी लाइज ऑन द ए बी, हा डी हा ए बी वरतीच लाइज आहे. देन द लेंथ ऑफ सेगमेंट सीडी, या सेगमेंट सीडीची जी लेंथ आहे येच आहे पॉइंट सी पासून ए बी चं डिस्टन्स, हेच आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. काय तर हा ए बी आणि सीडी हे परपेंडिक्युलर असतील एकमेकांना. सीडी इज परपेंडिक्युलर टू ए बी अँड डी लाइज ऑन दिस ए बी, देन दिस लेंथ हे दिस डिस्टन्स सीडी डिस्टन्स और हे सीडी लेंथ ही काय आहे या पॉइंट सी ची या ए बी पासूनच डिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी द पॉइंट डी इज कॉल्ड एज फूट ऑफ द परपेंडिक्युलर. या पॉइंट डी ला परपेंडिक्युलरचा फूट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि लेंथ ऑफ सीडी इज ए, देन पॉइंट सी इज ऍट डिस्टन्स ऑफ सी ए फ्रॉम द पॉइंट लाईन ए. आता सपोज मला सांगा की या सीडी आणि हे सीडी डिस्टन्स जर 5 सेंटीमीटर असेल, सीडी डिस्टन्स जर 5 सेंटीमीटर असेल तर तुम्ही काय म्हणणार की ह्या ए बी लाईन पासून हा पॉइंट सी 5 सेंटीमीटर डिस्टन्स वर आहे. बरोबर आहे. सपोज आता मी परत एखादी या ठिकाणी लाईन ड्रॉ केली, ही लाईन पी क्यू आहे. ठीक आहे. सपोज मी या ठिकाणी लाईन ड्रॉ केली, ही पी क्यू लाईन आहे. ठीक आहे. ही पी क्यू लाईन आहे, याला परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा परपेंडिक्युलर आहे एस टी, हा एस टी परपेंडिक्युलर असेल. आणि हे एस टी जे डिस्टन्स आहे हे एस टी डिस्टन्स 10 सेंटीमीटर असेल तर मी काय म्हणणार की हा एस पॉइंट या पी क्यू लाईन पासून किती डिस्टन्सवर आहे, 10 सेंटीमीटरवर आहे. सपोज मी परत एखादी लाईन ड्रॉ केली, इकडे मी लाईन ड्रॉ केली वाय झेड, वाय झेड लाईन मी ड्रॉ केली. ठीक आहे. वाय झेड लाईन मी ड्रॉ केली, त्याच्यावरती परपेंडिक्युलर मारला यूव्ही, आणि हे यूव्ही डिस्टन्स मी काय म्हटलं, हे यूव्ही डिस्टन्स हे 20 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ काय की ह्या वाय झेड लाईन पासून हा यू पॉइंट किती डिस्टन्सवर आहे, 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढी या यूव्ही ची, जेवढी या एस टी ची, जेवढी या सीडी ची लेंथ असेल तेवढ्या डिस्टन्स वरती हा सी एस यू पॉइंट असेल. बरोबर आहे. म्हणजे त्या ही लेंथ जी आहे सीडी ची ही सांगते की पॉइंट सी कुठे आहे. मग इथे काय म्हटलं, जर हे सीडी डिस्टन्स ए असेल, काय असेल ए, जर हे सीडी डिस्टन्स ए असेल तर ह्या ए बी लाईन पासून सी किती डिस्टन्स वर आहे, तर ए डिस्टन्स वरती आहे, हेच आपल्याला या लाईन मधून सांगितलंय. आल्या गोष्टी लक्षात, आय होप लक्षात आलं असेल की जेवढं या सीडीचा डिस्टन्स आहे तेवढंच त्या पॉइंट सीचं या लाईन ए बी पासून डिस्टन्स आहे. हे आपल्याला या ठिकाणी परपेंडिक्युलर हा जो कन्सेप्ट होता, परपेंडिक्युलर डिस्टन्स जे डिस्टन्सचा तो फाईन झाला, तर त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला म्हणावं लागेल. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट पॉइंट, तर ओके, तर या ठिकाणी आपलं जे लेक्चर सेकंड आहे या ठिकाणी संपतंय. जे 1.2 आपल्याला जो सॉल्व करायचा आहे त्याच्यावरच जेवढं काही बेसिक होतं ते पूर्ण बेसिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय. आय होप ते सर्व तुमच्या लक्षात आलं असेल. ते बेसिक पूर्ण जर लक्षात आलं तर 1.2 सॉल्व्ह करायला अतिशय सोपा जाईल. आणि जर तुम्हाला ते समजलं नसेल तर 1.2 सॉल्व्ह करणं अतिशय कठीण आहे. आणि ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत नंतर नेक्स्ट चॅप्टरसाठीच्या त्या सुद्धा तुम्हाला क्लिअर होणार नाही, त्यासाठी हे बेसिक करणं गरजेचं आहे. त्यामुळे याच्यावरती आपण एक लेक्चर पूर्ण केलेलं आहे. ओके, आय होप समजलं असेल. थँक्यू.